निश्चित एकूणच महाजन कुटुंबियांनी मतदान केल्याचं पाहायला मिळत आहे राहुल महाजन पूनम महाजन आणि पुनम महाजन यांच्या मातोशी यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि आमचे दहा प्रतिनिधी आपण आता टी व्ही स्क्रीनवर पाहतोय दीपक बोरसे धुळे निलेश पवार नंदुरबार बब्बू शेख मनमाड हरीश दिमोटे श्री मनोज कुलकर्णी कुर्ला मुंबई विजय देसाई वसई रवि शिंदे भिवंडी गणेश गायकवाड अंबरनाथ विजय राऊत पालघर अद्वैत मैतान नारायणगाव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येक मतदार संघाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत अगदी खूप मोठा दिवस असतो खरं तर आजचा पत्रकारांसाठी पण तितकाच दिवस मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा असतो मतदारांसाठी सुद्धा सगळ्याच्या सगळ्या अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत ताज्या या घडीचे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत ईशान्य मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय मध्ये मनोज कोटक मतदानाचा हक्क करता म्हणून निघालेले आहेत मुलुंड वाणिज्य महाविद्यालयात जाऊन या ठिकाणी ते मतदानाचा हक्क बजावतील तत्पूर्वी मात्र मतदारांशी हस्तांदोलन करताना मनोज कोटक पाहायला मिळतात ईशान्य मुंबई सगळ्याच लक्ष लागलेलं होतं सुवर्णा अगदी शेवटी भाजपनं या ठिकाणी आपली उमेदवारी घोषित केलेली होती है? नवा चेहरा कोटक यांच्या निमित्तानं भाजपनं या उमेदवारीत दिलेला आहे या मतदारसंघामध्ये लागवीच जसं तू म्हणतेस की या मतदारसंघाकडे विशेष लक्ष होतं कारण सोमय यांना उमेदवारी द्यायची नाही यावर शिवसेना ठाम होती आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत खल झाला मग मनोज कोटक यांचं नाव पुढे आलं हे मनोज कोटक आता मतदान केंद्रापर्यंत पोहोचतायत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावतायत मुलुंड इथं वाणिज्य महाविद्यालयात जाऊन ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील कार्यकर्तेही त्यांच्या सोबत दिसत आहेत लढत मुंबईमध्ये होणारे अनेक वेल नोन फेसेस दिग्गज चेहरे या मतदार संघामध्ये या मतदार मधे, मुंबई मुंबईमध्ये आहेत आणि त्या सगळ्यांचं लक्ष आता आपण बघतोय साक्षी महाराज जे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत साक्षी महाराज सुद्धा मतदानाचा हक्क बजावतील राज्यासह देशभरात आज लोकशाहीच्या उत्सवाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि साक्षी महाराज सुद्धा मतदानाचा हक्क बजावत आहेत तर अभिनेत्री रेखा यांनी सुद्धा दक्षिण मुंबई मधल्या पेडर रोड इथल्या या एका शाळेमध्ये मांद्रेतल्या शाळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे दक्षिण मुंबईमध्ये असे अनेक दिग्गज आहेत जे सेलिब्रिटीज आहेत आपला आज मतदानाचा हक्क बजावतील आणि त्याकडे सगळ्या कॅमेऱ्यांचं लक्ष असेल की किती वाजता हे सेलिब्रिटी घराबाहेर पडतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात आजच्या दिवशी विशेष करून सगळे सेलिब्रिटी खास करून मुंबईमध्ये थांबतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात सर्वसामान्यांनी सुद्धा जरी सोमवार असला निवडणुकीचा इलेक्शनची सुट्टी असली तरी सुद्धा कुठेही बाहेर न मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईमध्ये थांबावं असं आवाहन सातत्याने केलं जात होत राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सतरा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे तर नऊ राज्यांमध्ये बहात्तर ठिकाणी मतदान होत आहे आणि नऊशे एकसष्ट उमेदवारांचं भवितव्य आज मतदान मत केंद्रामध्ये म्हणूया आपण किंवा ईव्हीएम मशीन्स मध्ये बंद होणार आहे खरंय एकूणच ही दृश्य आपण पाहतोय शक्तिकांत दास आपला मतदानाचा हक्क बजावत पेडर रोड इथं त्यांचं मतदान केंद्र रांगेत उभं राहून ते आपला मतदानाचा हक्क बजावत मात्र प्रसार माध्यमांनी त्यांची दृश्य टिपलेली आपण बघतो आहोत शक्तिकांत दास जे मतदानाचा हक्क गव्हर्नर शक्तिकांत दास पेडेरोर परिसरातल्या बूथ क्रमांक चाळीस मध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे या ठिकाणी ते मतदानाचा हक्क बजावत आहेत अनेक सेलिब्रिटी असू देत स्वर्ण राजकीय वर्तुळातील मंडळी असू देत अधिकारी असू देत प्रतिष्ठित नामवंत कलाकार असू दे तसेच सगळेच आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता बाहेर पडलेले आहेत जसं सुवर्ण तू मगाशी म्हणालीस की महाराष्ट्रातल्या सतरा जागांकरता मतदान होत आहे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तसंच देशात सुद्धा चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे आणि या मतदानामध्ये गिरिराज सिंग कन्हैया डिंपल यादव खुर्शीद अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे देशभरातल्या या दृश्यांकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे ठाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी अगदी पहाटे ठिकाणी लागलेल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे ठाण्यात सुद्धा एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय मतदाना मत। जसं तू सांगतेस की अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आज ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे ही ठाण्यातली दृश्य पण बघतोय उन्हाचा पारा बाहेर खूप वाढलेला आहे त्यामुळे पहिल्या सत्रामध्येच मतदान करणं सगळे मतदार पसंत करतात अनेक ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रापर्यंत पोहोचतायत आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत ठाण्यामधली मतदारांची ही दृश्य आपण बघतो